सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन. डाउनलोड द ॲप. लॉकडाऊनच्या आधी 18 मार्चला मी शेवटचं शूटिंग केलं आणि तेव्हा हा लॉकडाऊन इतका मोठा होईल अशी काही कल्पना नव्हती. 10-12 दिवसाचा होता, त्यामुळे थोडासा एक फार तर आपल्याला सगळ्या बिझी शेड्यूलमधून थोडासा हॉलिडे मिळेल असं एक वाटलं होतं. त्यामुळे थोडंसं मिक्स फिलिंग होतं. बाहेर टेन्शन होतं पण जरा आराम मिळेल एवढंच टेन्शन होतं. पण नंतर हा वाढत जेव्हा वाढायला लागला इनफॅक्ट, तेव्हा मात्र काही गोष्टी आमच्या म्हणजे आम्हाला असं सगळं मिस करतो आहे असं वाटायला लागलं. एस्पेशली हे लोकेशन खूप आठवायचं. इथे जमणारो आम्ही सगळंच आमचे युनिट, म्हणजे नॉट ओनली ॲक्टर्स पण सगळेच आमचे कॅमेरामन म्हणा, दिग्दर्शक म्हणा, आणखीन आमचे सगळे जे मेंबर्स आहेत ते त्यांच्या सगळ्यांच्या काही ना काहीतरी गमती आठवत राहायच्या. आणि मग तर चित्रीकरण मिस तर नक्कीच होत होतं आणि चित्रीकरण सुरू होणार, लवकर होणार अशा जेव्हा बातम्या यायला लागल्या तेव्हा वाटलं चला आता सुरू होईल. पण मला माहिती होतं की आज ना उद्या ते सुरू होईल लवकर आणि अपेक्षेप्रमाणे ते झालं सुरू. आणि मन असं शांत व्हायला लागलं थोडंसं की अरे हा आपला आला एरिया आला. मी या बंगल्यामध्ये शिरलो इकडे. पहिल्यांदा ती सगळे आपण जे प्रिकॉशन्स घेत होते सगळे होते, सॅनिटायझेशन होतं, टेम्परेचर घेणं होतं, बॉडी टेम्परेचर होतं, प्राणवायूचं ते सगळं वेगळी पद्धत. आणि आतमध्ये आलो आणि खरोखर आम्ही म्हणजे सगळेजण मास्क लावून मग तो हा कोण आहे तो कोण आहे असं एक जरा ओळखी व्हायला जरा परत वेळ लागला. पण तरी सुद्धा मन खूप शांत होतं आणि आनंदी होतं की येस आता परत तो काळ येणार, लवकरात लवकर येणार. कामाला सुरुवात झाली हळूहळू, आता त्याचे दिवस आता वाढत चालले, त्यामुळे आता भरभरून परत हे ह्या मालिकेचं चित्रीकरण मी एन्जॉय करायला लागलो. मलासुद्धा म्हणजे आधी सुरुवातीला आम्ही शेवटचा म्हणजे 17 मार्चला आमचा शेवटचा दिवस होता शूटिंगचा. तर त्याच्यानंतर आपण थोडे दिवस आपल्याला बंद, मग हे करोना प्रकरण आलेलं आहे वगैरे वगैरे त्याच्या बातम्या चालू झाल्या होत्या. मला पण असं वाटलं होतं 30-31 तारखेपर्यंत आपल्याला असणार सुट्टी, वा सुट्टी एन्जॉय करू वगैरे असं वाटत होतं. पण ते काही होत नव्हतं, सगळेजण घरातच आम्ही बसलेले होतो. पण लगेच होईल आता सुरू, पण नाही म्हणता 1-2-5 महिने आम्ही नुसते घरात बसलेले, कधी सुरू होणार असं वाटत होतं. आणि मग तो फोनाफोनी सुरू झाली आणि आता चला सुरू होणार आहे. मग त्या बातम्या येत होत्या की 60-च्या पुढच्यानं नाही, मग 65-च्या पुढच्यानं नाही. तरी परत मला असं वाटलं की आया म्हणजे आता मला शूटिंग सुरू करायला काही हरकत नाही. पण त्याच्यात प्रदीप काकाला नव्हतं करायचं, मग म्हणून मला थोडे दिवस थांबावं लागलं. मग नंतर लगेच शूटिंगला आता सुरुवात झाली. त्यामुळे इतका आनंद झाला आहे की असं सगळ्यांना भेटून हे काय रे कसं आहेस वगैरे, पण नाही थांब अगदी एक हात लांब राहायचं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतोय. परत ते मास्क लावून पटकन कोणी आहे कोण आहे काय काय कळतच नाही, हे कोण रे तुझं नाव काय असं मला विचारावं लागतं. कारण त्यांनी मास्क लावलेलं असतं त्याला मी ओळखतच नाही. मा काय आजी असं काय करता वगैरे वगैरे. आत्ता जी सुरुवात झालेली आहे त्यामुळे इतकी मजा वाटते की 5 महिने आपण घरात एकटे बसलेलो होतो आणि काय काय कसे दिवस गेले. आणि आज आता इथे आम्ही आल्यानंतर जे काय सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांनी जे काय टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलेलं आहे त्याला तोंड. असाच आनंद आम्हाला मिळावा. हम बने तुम बने सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता आपल्या सोनी मराठीवर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.